बार्शी तालुक्यात दोघा वृद्धांनी एका मागासवर्गीय 11 वर्षांच्या मुलीला चॉकलेट आणि पैशांचे आमिष दाखवून तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उजेडात आली आहे. आरोपींपैकी एक जण किराणा मालाचा व्यापारी आहे. याबाबत पीडितेच्या पालकांनी वैराग पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार निळू बळीराम माने वय 60 आणि आगतराव मुळे वय 80 या दोघा वृद्धांविरुद्ध लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल झाला आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.